नमस्कार मित्र हो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। येत्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नेत्यांची लगबग सुरू झाली आहे। मात्र याच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबाला एवढं महत्व का आहे? आमदार रणजितसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीत जाणार याची चर्चा एवढ्या जास्त प्रमाणात का होते, या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत। अकलूज मध्ये काल झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा सगळ्यांचाच अंदाज होता, मात्र ते उपस्थित असूनही तसं झालेलं नाही। कारण हे सारं होतं अंदर की बात असल्याचं सांगितलं जातं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी भरघोस मतदान करत महाविकास आघाडीचे 2 खासदार निवडून आणले। या विजयाचं बऱ्यापैकी क्रेडिट हे मोहिते पाटील कुटुंबाला जातं। हे आज नाही तर मागील अनेक वर्षापासून दिसतंय, परंतु हे दिसणारं सत्य मागील लोकसभेत राष्ट्रवादी विसरली होती आणि त्याचा फटका 2019 लोकसभा निवडणुकीत दिसून आला। या वरवरच्या गोष्टी आहेत, मात्र या मागे अनेक छुप्या राजकीय गेम आहेत। कारण त्यावेळी अजितदादा गटाला मोहिते पाटील नकोसे झालेले होते, तर सोलापूर जिल्ह्यातील अजितदादा गटाच्या काही नेत्यांना पुढे यायचे होते। याच गटातटातून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नामशेष होण्याच्या मार्गावर आली होती। त्यावेळी राष्ट्रवादी खुळखुळी करायचं काम माजी आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार संजय मामा शिंदे आणि उत्तम जानकर या तिघांनीच केलेलं होतं। कारण फक्त मोहिते पाटील हटाव यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य अचानक कमी झाले आणि माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना डावलले गेले। त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लाखाचे लीड देत निवडून आणले आणि आपली ताकद संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना दाखवून दिली। हीच ताकद कायम ठेवत ते जिल्ह्याचे लीडर बनण्यासाठी प्रयत्न करू लागले, पण भाजपमध्येही त्यांच्या प्रगतीचा रथ 2 देशमुखांनी रोखला। पुन्हा खच्चीकरणाचे राजकारण सुरू झाले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणणाऱ्या मोहिते पाटलांचे उपकार न मानता त्यांनी त्यांचेच पुराने दुश्मन हाताशी धरून त्यांना दूर ठेवलं। तेव्हा रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला, मात्र या कडाडण्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नजर अंदाज केले आणि अशाच राजकारणाला वैतागून मोहिते पाटलांनी अखेर भाजप सोडून पवार साहेबांची साथ धरली। खरं तर 2024 आणि 2009 पर्यंतचा राजकीय काळ हा मोहिते पाटलांचा सुवर्ण काळ मानला जातो। त्यावेळी एकट्या सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विजयदादा हे उपमुख्यमंत्री होते। त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात त्यांची राजकीय पकड मोठ्या प्रमाणात होती। ही पकड मोडण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका गटाने पुढाकार घेतला। हा झाला मागील इतिहास। मित्रांनो, याच इतिहासाची पुनरावृत्ती 2024 लाही झाली, परंतु आत्ताची परिस्थितीमध्ये मोहिते पाटील कुटुंबात एकच विजयदादा नाहीत तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेज मोहिते पाटील आणि या सगळ्या नेत्यांमागे विजयदादा आणि बाळदादा आहेत। त्यामुळे विचारांची धुरा आणि कठोर निर्णय क्षमता, त्यामुळे आता शिवरत्न हा इतिहास न बनता दूरगामी भविष्य बनायच्या धोरणाने मोहिते पाटील ताक सुद्धा सध्या फुकून फुकून पेत आहेत।